कृष्ण कृष्ण हरे गोपाल कृष्ण भगवान की। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरा सुखासारिखे पूर्ण वैराग्य वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका नमस्कार माधा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। जय जय रघुवीर। आज माऊली नेवास्याच्या परिसराच्या मंदिरामध्ये तपोवृद्ध वयोवृद्ध आणि तीर्थस्वरूप तीर्थरूप अशा श्रोतुवर्गांना ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये सहज समजण्याकरिता उत्तम स्वरूपानं सर्वसाधारण जीवाला भगवंताची ओढ लागावी, तो मुक्त व्हावा अशी तळमळ आणि कळकळ माऊलीच्या अंतःकरणामध्ये उपजली आणि 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष, आपण नेहमी क्षर अक्षर असं ऐकत असतो, क्षर पुरुष कोण आहे, कसा आहे, त्याचं कार्य काय आहे याच्याविषयी सविस्तर आपल्याला सांगतात। भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, भगवान वाच अर्जुना, आकाशात ज्याप्रमाणे दिवस रात्र दोघेही शिवाशिवीचा खेळ खेळत असतात, रात्र संपली की दिवस, दिवस संपला की रात्र, त्याप्रमाणे संसाराचं वावरणं क्षर आणि अक्षर या दोन भागात वाटलं गेलेलं आहे। काही कार्य क्षरात गेलं आणि काही अक्षरात गेलं। अर्जुना, क्षर आणि अक्षर या द्वैताला आपण पुरुष असे संबोधतो, क्षर आणि अक्षर याला आपण पुरुष संबोधतो। याशिवाय संसाराभोवती घोटळणारे कित्येक एक पुरुष आहे, पण त्याची माहिती क्षर आणि अक्षर याच्या जोडीचीच माहिती दिल्याने सांगेल। कारण तिसरा पुरुष या संसाराच्या पटांगणात आला की पहिल्यांदा क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांचा नायनाट करून टाकतो। म्हणजे एक क्षर अक्षराला तिसरा पुरुष जो येतो अहंकार, तो या दोघांचा नायनाट करून टाकतो। अर्जुना, क्षर आणि पुरुष जो आहे त्याला ज्ञानदृष्टी अजिबात नाही, जो पहिला क्षर सांगितला त्याला ज्ञानदृष्टी नाही आहे, तो दृष्टीने आंधळा आहे, भ्रमाने देहप्रपंच म्हणजे मी आहे असा समजणारा वेडा आहे, म्हणजे जीव आपण, आपण हा प्रपंच सर्वस्व आहे असं समजतो। मायेच्या उपाधीची काठी हाती धरल्याशिवाय हा क्षर पुरुष चालत नाही, याच्या हातामध्ये मायेची काठी, संसारी माणसाला कशाची आधार लागतो, मायेचा, मायेच्या आधाराशिवाय हा जीव चालू शकत नाही, काही याला करता येत नाही असा हा क्षर पुरुष आहे। दुसरा जो अक्षर पुरुष आहे त्या तो सर्वांगाने धडधाकट असा आहे। क्षर आणि अक्षर हे दोन्ही पुरुष संसाराचा प्रचंड विश्वास आहे, या दोघांना संसाराचा विश्वास आहे, आणि ते दोघंही क्षर आणि अक्षर
हे एकच विश्वात राहत असल्यामुळे दोघांची मैत्री आहे आणि या संसाराचा पसारा क्षर अक्षर दोन वृत्तीच्या असंख्य जीवांची गजबड भरलेला आहे. या दोघं जीवांमुळे सगळी गजबज भरलेली आहे. बा घेव आणि देव या दोन गोष्टी आहे का नाही, देणारा घेणारा. या जगामध्ये सगळे व्यवहारात दोनच लोक आहे, वस्तू विकणारा आणि वस्तू घेणारा, देव आणि घेव. याच्याशिवाय संसारच नाही आहे. मग या देव घेऊची मैत्री आहे. आपल्याला वस्तू तर पाहिजे, पण प्रत्येकाला वस्तू स्वस्त पाहिजे आणि विकणाऱ्याला फायदा पाहिजे. लक्षात आलं का? हा प्रपंच कसा आहे, जो वस्तू विकणार आहे त्या वस्तू विकणाऱ्याला नफा पाहिजे. पूर्वी नफ्याला न्याय होता, आता नफ्याला अन्याय लागला आहे. कारण एवढा नफा पाहिजे की दुसरा धुतला गेला तरी चालेल. प्रजा त्रस्त होते. घेणाऱ्याला आणखीन एक तिसरा पुरुष आहे की ज्याचा माल आहे त्याला भाव ठरवता येत नाही. शेतकरी त्याचे भाव तिसरे ठरवतात, त्याचे भाव तिसरे ठरवतात. तो चोरासारखा बसलेला असतो. ज्याचा माल आहे जो विश्वनिर्मित आहे, धनंजया आपल्या देहाची सावली पडते त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाची ही सावली पडते. म्हणजे ही जी प्रकृती आहे या प्रकृतीचीही सावली पडते म्हणे. आता या प्रकृतीला आठ पाकळ्या आहेत. म्हणजे अष्टकमल जसं असतं तसं या प्रकृतीला आठ पाकळ्या आहेत. आणि आता त्या पाकळ्या म्हणजे काय त्याचं वर्णन सांगतात. पहिलं, प्रकृतीमध्ये पाणी आहे. दुसरं, प्रकृतीमध्ये तेज आहे. तिसरं, प्रकृतीमध्ये आकाश आहे. चौथं, प्रकृतीमध्ये पृथ्वी आहे. पाचवं, वायू आहे. सहावं, मन आहे. सातवी, बुद्धी आहे. आणि आठवा, अहंकार आहे. या प्रकृतीला आठ पाकळे आहेत. हा अहंकार आहे. अखिल त्रैलोक्याचा हा पसारा पसरलेला आहे, संपूर्ण त्रैलोक्यामध्ये. या पाकळ्यांनी नटलेलं मायेचं प्रकृतीचं रूप आहे. ही जी माया आहे ही आठ पाकळ्यांनी निर्मिलेली आहे. हे धर्म बंधो अर्जुना, काय शब्द वापरला बघा, धर्माचा भाऊ अर्जुना, मानवी सृष्टी, आता सृष्टी सांगतात, पशुसृष्टी म्हणजे दोन पायाची चार पायाची, जीवसृष्टी अनेक पायाची, एवढंच काय पण गवताच्या लहान काडीपासून लहान मोठ्या झाडापर्यंत जंगम जे मन आणि बुद्धी यांच्याकडून जाणलं जातं ते या प्रकृतीच्या मिश्रणानं तयार होतं. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या ते मिश्रणानं. पा, पृथ्वीमध्ये बी पडलं की त्याच्यात पाणी पडतं, पाणी पडलं की ते उगवतं, उगवल्याबरोबर ते आकाशाकडे जातं. आकाश काय करतं, त्याला सूर्यप्रकाश देतं, सूर्यप्रकाशाने ते वाढतं. म्हणून या प्रकृतीमध्ये हे तत्त्व जमलेले आहे. आता जेवढं पंचमहाभूताच्या मिश्रणानं तयार झालेलं नामरूपानं आडकित्यात सापडलेलं सत्व, रज आणि तम या गुणाच्या टाकशाळेतून जन्म होतो. मग या सगळ्या प्रकृतीचा तीन गुणातून जन्म होतो, सत्व, रज आणि तम, तीन प्रकारची क्वालिटी, फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी आणि थर्ड क्वालिटी. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. इंदिराबाईनं काय केलं, थर्ड क्लास काढून टाकला आणि फक्त तीन रेषावरची एक रेष काढून टाकली आणि डब्बा मात्र जसा तसा सगळ्यांना सेकंड क्लास केलं. पण डब्ब्यात सुधारणारी त्या डब्ब्यावर ज्या तीन रेषा होत्या
त्याच्यातली एक रेस पुसून टाकली. सगळे सेकंड क्लास, जगात थर्ड क्लास कोणी नाही, पण डब्बा जुनाचा जुना. काय हुशारी होती बघा, कोणीच विरोध केला नाही त्या काळात, सगळे सेकंड क्लास म्हणे. पाच डबा जसा तसा आहे रेल्वेचा, थर्ड ठेवलं नाही. म्हणून ते म्हणतात, प्राणी मात्रांना देहाची अनंत नाणी त्रैलोक्यात टाकशाळेत जन्म पावते. सुवर्णाच्या प्रात्रेप्रमाणे अनंत नाणी या त्रैलोक्यात जन्माला येते. मोहरूपी माया, आता प्रकृती काय देते, सोनं देते, चांदी देते. आता परवा तुम्ही पाहिलं ना, सगळ्यात मोठा हिरा सापडला, हे एवढा मोठा हिरा, तेवढा हिरा जगात नाही आहे, तेवढा सापडला मोठा हिरा. मध्ये सोन्याची खाण सापडली तर लोक भरत होते एका देशामध्ये. जसं आपण गौऱ्या वेचतो ना, तसे सोनं काढायचे ते त्या टेकडीतून. मग सरकार पळालं आणि सरकारने बंदोबस्त केला, तोपर्यंत बरेच लोक घेऊन गेले. म्हणजे अशी प्रकृती आहे, केव्हा काय निर्माण करून देईल. अहो आपण शेतात पेरावं असं वाटतं, इतकं येईल, येतच नाही. हे झाडं असे मस्त दिसतात की बस यावर्षी हंगाम भरपूर, पण प्रकृती दाखवून देते हिंगा. मग आपण म्हणतो आपल्या नशिबात एवढंच आहे. अर्जुना, क्षणामध्ये सगळं नाहीसं होतं, बरं, पुन्हा प्रकृती कोपली की तुम्ही तयार केलेलं सगळं उत्तरांचलामध्ये प्रकृती कोपली, घरच आहे, घरं घेऊन गेली. आता माणसाचे माणसं नेले, जीवचे जीव. ज्याप्रमाणे पुरामध्ये गाई म्हशी वाहून जातात, त्याप्रमाणे या काळामध्ये माणसं गेले. आपल्याकडे माणुसकी आहे म्हणून अजून विधी चालले, बाकीच्याकडे जेसीबीत नेलं की टाकलं की फिरवलं की झालं. विश्वास ठेवण्यात वाटत नाही, डोळ्याच्या उघडझापीप्रमाणे तीच वस्तू पुन्हा पुन्हा पाहायला असे वाटते. या जगात अनहोनी उलाढाल चालू असते, सगळी उलाढाल अनहोनी, आपल्या लक्षात नाही येत ती, सारखी चालते ही गोष्ट खरी आहे, पण ती अनहोनी आहे. प्रकृतीच्या आठ पाकळ्यांनी आपल्या भोवती रिंगण धरून नाचायला सुरुवात केली की हालचालीतून छस्तीत तत्व बाहेर पडतात. ही प्रकृती आत तत्वाने जेव्हा फिरायला लागली की देहरूपी झाड निर्माण होतं. या जीवामध्ये, आईच्या गर्भामध्ये आपण फिरायला लागलो की पंचमहाभूत, पंचमहाभूतांना म्हणजे आता पंचमहाभूत कसे जातात, आपले आई वडील अन्न खातात, पाणी पितात, त्याच्यामध्ये पंचमहाभूत आपल्या शरीरात येतात. आणि आईच्या नाभिकमलातून एक देठ तयार होतं आणि ते आपल्या बेंबीला असतं, त्याच्यातून आपल्याला रस मिळतो. म्हणून मग पंचमहाभूत अहंकार, बुद्धी आणि माया, दहा इंद्रिय, मग या इंद्रियांना कानाला शब्द, कातडीला रूप, जिभेला रस, नाकाला गंध आणि हाताला स्पर्श, हे पाच गुण आपल्या शरीराला येतात. मग या पाच विषयामध्ये इच्छा निर्माण होते आपल्याला आतून. मनासारखं नाही झालं की द्वेष, सुखदुःख, चेतना, धृती असे 36 तत्व या शेतामध्ये निर्माण होतात. या शेताला आपण देह म्हणतो. असंख्य देह मायेमुळे निर्माण झालेले आहेत. या मायेमुळे, वासनेमुळे कोट्यावधी लोक जन्माला आले. आता आपण ऐकलं ना, या मायेचा चमत्कार असा की एका बाईला एका वेळा 10 मुलं झाले. म्हणजे 3-4 पर्यंत ऐकलेलं होतं आपण, 10 एकाच वेळेस, आणि 10 जिवंत आहे. मायेचा खेळ बघा, म्हणजे अष्टपुत्रा सौभाग्यवती, एक एक वर्षाने 8 पुत्र, ही एकाच वेळा दशपुत्र, आडनाव दशपुत्रे. म्हणून ते म्हणतात, एक क्षेत्र निर्माण करतात, त्या क्षेत्राला देह म्हणतात. आणि निर्माण झाल्या असंख्य गजबजलेल्या
उलाढाल करणारा हा संसार वृक्ष आहे आणि असा हा सगळी उलाढाल करणारा संसार वृक्ष आहे. यामध्ये अशी उलाढाल चाललेली आहे. हा संसार वृक्ष केवळ मायेची करणी आहे. कशामुळे तयार झाला हा संसार? मायेमुळे. माया नसली तर संसार चालणार नाही. संसार वृक्षाचे मी तुला दिलेली कल्पना अद्याप तू विसरू शकला नाहीस. तुला विसरणंही शक्य नाही, कारण संसार माणसाला विसरता नाही येत. पहा, ज्यांचा अर्धा संसार होऊन जातो किंवा पूर्ण संसार होतो तरी ते कल्पना करतात. आता तर असं आहे की परत लग्न लावा, सगळे कपडे घाला, शरीर थकलेलं चालता येत नाही, मग कपडे घाला, दागिने घाला, लोक येतात प्रेझेंट देतात, ह्या जीव घालतो. परत लग्न करता लोक. म्हणून अर्जुना, सर्व साकार जग म्हणजे क्षर हे नाशिवंत आहे. क्षर म्हणजे काय आहे? नाशिवंत. शरीर झिजत जात, नाशाकडे जात. आपलं गाव समजून येणं हे प्रथम चैतन्य वस्तीला आहे. आपल्याला आपलं गाव समजलं पाहिजे, म्हणजे आपला देह समजला पाहिजे. देवा जेव्हा देह समजतो तेव्हा शरीरामध्ये चैतन्य जागृत होतं. जोपर्यंत देह समजत नाही तोपर्यंत चैतन्य जागृत होत नाही. क्षर म्हणजे सूक्ष्म व स्थूल देहांना आपलं गाव समजून येथे चैतन्य प्रथम वस्तीला येतं. आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होतं, चेतना. म्हणजे आपण आईच्या पोटामध्ये हालचाल करायला लागतो, चेतना होते. म्हणलं म्हणता ना, मूल गर्भ फिरतोय तो तो आतल्या आत आईला लाता मारतो. जन्मल्यावर सुद्धा 2-4 महिने लाताच मारतो तो. म्हणून आपण कुठून आलो आहोत याचा विसर पडतो. चैतन्याला वाटू लागतो स्थूल आणि सूक्ष्म देह हे आपलं मूळ गाव. तो वरतून वैकुंठातून आलेला असतो पण त्याला हे गावच मूळ वाटतं. ज्या आपण देहाच्या वस्तीत करून आहोत तोच मूळ स्वरूप भ्रमाच्या रूपानं त्याला चिकटतो. अविद्यारूपी चिखल्यामध्ये चैतन्य गुरफटून राहतं. आपलं हे जे चैतन्य आहे हे संसारामध्ये गुरफटून, मी आणि माझं याच्यातच तो सगळं जग पाहतो. तो खरं ईश्वराला पाहायला आला इथे मनुष्य. सगळ्या देशात नाही, फक्त भरतखंडामध्ये. या भारतामध्ये मनुष्य हा ईश्वराला शोधण्याला आलाय. बाकीचे देव भोगाकरता आलेले आहे. पशुतुल्य संस्कृती आहे ती. इथे आपल्याला आपलं जरी लग्न केलं तर पती पत्नीला देव मानायचा आणि पती पत्नीनं जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं. सत्यवान सावित्री, उद्याचा दिवस वड सावित्री, दोन्ही मुक्त होत आहे संसारातून. म्हणजे मुक्त होण्याचं रहस्य सांगितलं आहे. कसं मुक्त होता येईल आपल्याला? म्हणजे संसार करायचा पण मायेतून बाहेर कसं पडायचं? हे अर्जुना, एखाद्या सिंहानं आडामध्ये डोकून पाहावं, त्याला आडातल्या पाण्यात आपले प्रतिबिंब दिसावं, कोणीतरी दुसरा सिंह आहे असं त्याला वाटावं. हा पाहतो तेव्हा तो खालचा सिंह शांत आहे. याने डरकाळी फोडली की पाण्यातून डरकाळीचा आवाज येतो. त्याला वाटतं खाली जिवंत सिंह आहे. पण त्याचं काय आहे? ते प्रतिबिंब. आणि हा याने त्यानं अंगावर धावाचं केलं की तोही ते प्रतिबिंब धाव. आणि एखाद्या वेळा तो सिंह त्याच्या अंगावर जातो तर विहिरीत पडतो. आपण सुद्धा दुसऱ्याला काढायला जातो तर आपण अटकून जातो. सगळ्यांचं मी करणार आहे, सगळ्यांचं करणार आहे, सगळ्यांना पोटा पाण्याला लावणार. हा अटकला, अर्धांग वायू झाला, ना टाळ वाजताय, ना भजन करताय, ना काही करताय. म्हणून काय सांगितलं आहे? जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंतच बोलून घ्या. अवसर बार बार नाही आवे, जाना तो कुछ करले भलाई, जनन मरण सुख पावे.
अवसार अवसार बार बार नहीं आवे, अवसर पुनः पुनः येत नाही। पा एवढा दुश्चित काळ असल्यावर सुद्धा संत महात्मे लोक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भगवंताचं चरित्र चालूच ठेवलं आहे। आत्ता सांगितलं मी की आता 15 अध्याय उद्या संपून जाईल, 16, 17, 18 तीन अध्याय संपले की द्या समाप्ती करू नका, तीनच अध्याय राहिले। म्हणून ते म्हणतात अर्जुना काठावर शिवमान धरून आरोळी मारली की आत आत उडी टाकली की संपलं त्याचं, मध्ये चिन्ह दिसत नाही त्याचीच आरोळी त्याला ऐकू येते, त्याचीच आरोळी त्याला ऐकू येते। पाहता मध्ये कुठेतरी सिंह पाण्यात पडला होता, किती सावधानरित्याने काढला त्यांना, आणि त्याला काढल्यावर तो तर खाऊन जाईल पण तो येताबरोबर त्याला इंजेक्शन द्यावं लागतं आणि मग त्याला त्याच्या वनात झाडून येणार, किती प्रक्रिया करावी लागते बा। हे अर्जुना असं आपण मूळ आपलं चैतन्य आहे, आपण मुळात अद्वैत आहोत, पण या संसाराच्या विहिरीमुळे आपल्याला एवढंच प्रतिबिंब आवडतं। अर्जुना अगोदर तुला दृष्टांत सांगतो, स्वप्न आणि स्वप्नात एखाद्यानं सुंदर अंथरूण पाहिलं, पलंग पाहिला, गादी पाहिली आणि त्याला वाटलं याच्यावर झोपावं, मूळ चैतन्य देहरूपी शरीरात निजलं आहे पण याला त्या गादीवर झोपायचं आहे, स्वप्नामध्ये हा मुळात झोपलाय साध्या गादीवर, पण तो समोर स्वप्नात पाहतोय की चांगला पलंग वगैरे सगळं मच्छरदाणी लावली आहे आणि त्याच्यात झोपाव, तो घुसला तो मनानं त्याच्या स्वप्नात त्याच्या मच्छरदाणी घुसला, पण उठून पाहतो तर अंगावर मच्छर चावलेले, म्हणजे स्वप्नातली पाहिलेली गादी पलंग याचं सुख नाही मिळालं, फक्त मनात ते स्वप्नात मिळालं की आपण त्या पलंगावर झोपलो, पण मच्छरदाणी असून सुद्धा अंगाला मच्छर चावले आहे, कारण मुळात मच्छरदाणी नव्हती पण स्वप्नात होती, तेव्हा त्याला आनंद होता झोपल्याचं, पाहत होता तो, हे चैतन्य झोपलं होतं। मग कोणतं चैतन्य होतं? मायेचं चैतन्य। म्हणून आपल्या आपल्याला जे स्वप्न पडतात ना, मग आपण दुसऱ्या दिवशी विचारतो हे खरं होईल का, याचं वाईट होईल का, अमुक होईल का, हा सगळा मायेचा पसारा आहे। म्हणून द्रौपदीला देवाने काय सांगितलं होतं, तुला काही संकट पडलं, वाईट स्वप्न पडलं, तुळशीचं जायचं तिला सांगून द्यायचं, मी निवारण करून देईल, पण लोक याला त्याला बोवायला विचारतात पण तुळशीला सांगतच नाही। सकाळी उठल्याबरोबर काय चांगलं स्वप्न पडव का वाईट स्वप्न पडव, तुळशीचं सांगावं, कारण तुळशीमध्ये प्राणवायू आहे। आता चाललंय सरकारचं की हे जे गर्डर आहे ना, या गर्डर म्हणजे तुळशी लावायची, पण म्हटलं बकऱ्यांपासून सावध राहा नाही तर खाऊन जातील द्या, अजून त्यांच्या डोक्यात नाही आलं की बकरी तुळशी खाता, कारण त्याच्यात प्राणवायू आहे, तुम्हाला प्राण्यांपासून तिला सांभाळावी लागेल। इतकं सांगितलंय आता तुळशीचं की ज्याला शुद्ध प्राणवायू पाहिजे असेल त्याने 2-4 वृंदावनं आपल्या घरात लावून टाकायचे, सूर्यप्रकाश येईल असा, त्या हवेबरोबर प्राणवायू शुद्ध होऊन जातो। हे गॅस पेटताना या गॅसाने ऑक्सिजन कमी होऊन जातो घरातला, म्हणून पूर्वी आपल्या खेड्यागावामध्ये स्वयंपाकाच्या चुली बाहेर होत्या, मोकळ्या जागेत स्वयंपाक करायचे, पावसाळ्यात त्याच्यावर फक्त छप्पर टाकून घ्यायचे, कारण बाहेर मग घरातला ऑक्सिजन भरपूर असायचं, घरात जेवणं आणि झोपणं एवढं काम, स्वयंपाक बाहेर ओटा, ही पूर्वीची परंपरा होती। आता बाहेर सगळंच घरात, संडास घरात, स्वयंपाक घरात, संडास बाथरूम आणि ओटा एकाच लाईनीत, कली काल आहे। अर्जुना आत्म्याचं मूळ चैतन्य देहरूपी शरीरामध्ये निजलेलं आहे, पण माया मात्र दुसरं चैतन्य दाखवून पलंगावर झोपवायची इच्छा करते, कारण जीवाला इच्छा, सुरुवातीला सांगितलं इच्छा आणि वासना या दोघीच्या दोघी माणसाला गरगर 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 फिरवता,
माझी अशी इच्छा आहे, फिर मग त्या इच्छेप्रमाणे. इच्छा दोन प्रकारची आहे, सद आणि असद. भोगप्रधान इच्छा माणसाला दुःख देते आणि त्यागप्रधान इच्छा मनाला शांती देते. दुःखी आहे कल्पनेच्या श्वासोश्वासाने चैतन्य मोठ्याने घोरू लागतं. तो झोपलेला मनुष्य जो आहे तो त्याच्यात घोरतोही त्या सुंदर पलंगावर. स्वप्न हळूहळू बंद होतं. माझी आई, माझे वडील, सगळं आठवायला लागतं. उठून पाहतो तो हा आपल्या अंथरुणावर पडलेला. बघ, तो जीव आपल्या मूळ स्वरूपाला विसरून स्वप्नामध्ये कसा झाला? त्याकरता हा जो अभिमान आहे हा जीवाला ज्ञान मिळू देत नाही आणि मिळालं तरी लक्षात राहू देत नाही. अहंकार. पुरुष म्हणायचं या चैतन्याला उपाशी सलगीकरणी महत्वाची आहे. हे चैतन्य आत्मरूपानं पूर्ण भरलेलं आहे. खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाला खालीवर झोके मिळालेले दिसतात, पण मुळात प्रतिबिंब हलत नाही. त्याप्रमाणे सुखदुःखाच्या संसारामध्ये घटना घडत असतात. येणं आणि जाणं. इथला मृत्यूलोकाचं काय? जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, सोयर आणि सुतक, सोयर आणि सुतक, हा इथला व्यवहार आहे. या व्यवहारामुळे सुखदुःख करण्याची गरज नाही. खालीवर होत असतो. क्षर म्हणजे नाश पावणारा पुरुष असं म्हटलं आहे. जीवात्मा हा घटकेला एका उपाधीनं ताडमाड आवाजानं हसत असतो आणि केव्हा केव्हा दुसऱ्या क्षणाला रडत असतो. याचं ओरडणं ऐकू येतं, रडणं ऐकू येतं आणि हा निशब्द होतो आणि म्हणून याला क्षर असं म्हणतात. आता याचा अर्थ नाशिवंत म्हणून संतांनी अभंग केला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून काय सांगितलं? सावधान राहायचं. सावधान राहायचं म्हणजे काय? आपल्याला कोणत्या दिवशी हे घर रिकामं करायचं आहे याचा भरोसा नाही, म्हणून लटका व्यवहार जो आहे तो सोडून द्यायचा आणि खरा व्यवहार जो आहे भगवंताचा तो धरायचा. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.